नमस्कार, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। समुद्र किनारी चारचाकी वाहने घेऊन हुल्लडबाजी करणे, निष्काळजीपणे वाहने चालवणे अशा प्रकाराला आळा घालण्यासाठी वसई पोलिसांनी आता कारवाई करण्यास सुरुवात केली आहे। नुकतच वसईच्या भुईगाव सागरी किनारी एक चारचाकी अडकली असल्याची घटना ताजी असताना नालासोपारा कळंब सागरी किनारी रविवारी पुन्हा एक कार अडकल्याची घटना समोर आली आहे। स्थानिकांच्या मदतीने ही कार बाहेर काढण्यात आली। तर वसईच्या भुईगाव समुद्र किनारी समुद्रात अडकून पडलेल्या गाडी मालकाच्या विरोधात वसई पोलिसांनी गुन्हा देखील दाखल केला आहे। वसई पश्चिमेतील परिसरात विस्तीर्ण असे समुद्र किनारे आहेत, तसेच आजूबाजूचा परिसर हा निसर्गरम्य असल्याने वसई विरार शहर पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे। अर्नाळा, नवापूर, भुईगाव, राजोडी, सुरुची, कळंब, राणगाव आदी समुद्र किनारे पर्यटनासाठी प्रसिद्ध आहेत, त्यामुळे सुट्टीच्या दिवशी मौज मज्जा करण्यासाठी या किनाऱ्यावर मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात। परंतु काही समुद्र किनाऱ्यावर येणाऱ्या काही पर्यटकांमार्फत मद्यपान करून हुल्लडबाजी केली जात असते। या हुल्लडबाजीमुळे याचा फटका या ठिकाणी मौज मजा करणाऱ्या पर्यटकांना बसत असतो, तर काही पर्यटक हे थेट वाहने घेऊन समुद्र किनाऱ्यावर जात असतात, तर काही जण स्टंटबाजी सुद्धा करीत असतात। अशा प्रकारामुळे गाळ्या समुद्रात अडकून पडल्याच्या व किनाऱ्यावर अपघात झाल्याच्या घटना घडल्या आहेत। भुईगाव समुद्र किनारी पर्यटकांनी गाडी नेल्याने थेट ती आत ओढली गेली होती। शर्तीचे प्रयत्न करून गाडी बाहेर काढण्यात आली। असे प्रकार समुद्र किनारी सातत्याने होत असतात, त्यामुळे जे वाहन चालक हुल्लडबाजी करीत आपली वाहने समुद्र किनारी नेत आहेत त्यांच्या विरोधात कारवाई केली जाणार असे आवाहन वसई पोलिसांनी केलं आहे।